टक्के रेट ठरलेला आहे, रोजगार सेवकांचा रेट ठरलेला आहे, इंजिनियरचा रेट ठरलेला आहे, जिओ टॅगिंगचा रेट ठरलेला आहे आणि 60-60 हजार रुपये 4 लाख विहिरीच्या मंजुरीसाठी लागताय. अजित पवार साहेब, अहो एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही बार बंद केले असं आम्ही ऐकलंय. बार मध्ये नाचणारीवर जो पैसा फेकला जातो तो बेवारस पैसा असतो, पण हा कष्टाचा पैसा आहे, गोरगरीब शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे. शेतकऱ्याचा कापूस अजून विकला गेलेला नाहीये, शेतकऱ्याच्या घरात पोरी लग्न आहे आणि 40-40, 50-50, 60-60 हजार रुपये इथं या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे. अरे यांना पेन्शन पाहिजे, अरे यांना 1.5-1.5 लाख रुपये पगार आहे आणि विहिरी मंजूर करायचे हे पैसे आणून देतायत, पैसे मागतायत. आणि म्हणून इथं 10-10 हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याकडून जमा करून 2 लाख रुपये मी घेऊन आलेलो आहे आणि या पंचायत समितीच्या BDO मॅडमला हे पैसे आम्ही इथं देतो आहे. त्यांना सांगतोय हे पैसे तुम्ही घ्या आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून द्या. जर का तुम्ही विहिरी मंजूर केल्या नाही तर जे काही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जे पोलीस अधीक्षक आहे त्यांच्या कार्यालयासमोर, त्यांच्या दालनासमोर आम्ही भीक मागू. शेतकरी आम्ही तिथं जाऊ, त्यांच्या कार्यालयासमोर नागडा बसू आणि अजून भीक मागून पैसे आणून अजून तुम्हाला देऊ. मी तुम्हाला सांगतोय आमच्या विहिरीसाठी रक्ताचं पाणी करून शेतकरी विहीर करत. अरे विहिरीला पाणी लागत नाही, लागतं का नाही कळत नाही, आणि विहिरीला पाणी जरी लागला तरी सुद्धा तो माल पिकतो का नाही याचा भरोसा नाही, आणि माल जरी पिकला तो बाजारात विकतो का नाही याचा भरोसा नाही. आणि म्हणून सन्माननीय BDO मॅडम यांना आम्ही हा पैसे शेतकऱ्यांच्या घामाने कमवलेला देत आहोत. जर का एवढा पैसा तुमचा पोट भरत नसेल, जर का एवढा पैसा आमच्या विहिरी मंजूर होत नसेल, तर सन्माननीय विभागीय आयुक्त सुनील चंद्रकर साहेब यांच्या दालनासमोर अजून शेतकऱ्याला घेऊन जातो, नागडा होऊन तिथं बसतो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो. सन्माननीय कलेक्टर आपले अस्ती कुमार पांडे सर यांच्या कार्यालयासमोर घेऊन जातो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो. शेतकऱ्यांना नागडा बसवतो, शेतकऱ्यांना फुला बसवतो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो. या पक्षाचा पंच झालेला आहे, मी पैसा मागलेला नाहीये. कुठल्या तोंडाला शेतकऱ्यांना पैसे मागू काम करायचे? आणि म्हणून तुम्ही जर का एखाद्या सभापत्याचं एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल, पैशावाल्यांच्या गोठे करणार असाल, तर माय बाप हो गरीबाचं काम कोण करणार? अरे गरीबाला कोण वाली आहे? तुम्ही 20-20 लाख रुपये 1-1 लाख रुपये वर्षाला 20-20 लाख रुपये कमवता आणि गोरगरीब शेतकऱ्याकडनं पैसे घेता, विहिरी मंजूर करायला पैसे लागतात, तुम्हाला गोठा मंजूर करायला पैसे लागतात.